ग्रॅव्हिटेशन. आज ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण बघणार आहोत ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं एक्सप्रेशन. आता याच्या मॅग्नेट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ॲक्टिंग ऑन द पॉइंट ऑब्जेक्ट ड्यू ऑफ मास यम ड्यू टू अनादर पॉइंट ऑब्जेक्ट ऑफ मास यम सेपरेटेड बाय द डिस्टन्स आर. ठीक आहे, तर हा पॉइंट मास आहे, याचं मास आहे यम, आणि हा पॉइंट मास आहे, याचं मास आहे कॅपिटल यम. दोनमधलं अंतर आहे आर. तर इथे जे मॅग्नेट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत आहे त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू जी यम कॅपिटल यम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आपण काल पाहिलं होतं ॲक्सलरेशन न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲक्सलरेशन. इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राहील, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते बॉडीला आपल्याकडे ओढत आहे. म्हणजे तिथं जे ॲक्सलरेशन तयार होतो तो कोणता होतो? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर न्यूटन सेकंड लॉचा जर आपण यूज केला तर फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एफ इन टू जी. इथे इक्वेशन वनमध्ये हा फॉर्म्युला आहे फोर्सचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. इथं हा फॉर्म्युला आहे एफ इक्वल टू एम जी. सो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू एम जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल एम गेट कॅन्सल. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. तेच आपण तुम्ही पाहणार की जी अर्थ आहे आणि हा ऑब्जेक्ट या अर्थवर ठेवलेला आहे. तर याचा अर्थ या अर्थच्या सेंटरपासून आहे आर. तर इथं जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राहणार ती राहणार इफ द ऑब्जेक्ट इज क्लोज टू द अर्थ. इथं नाही त्याचं म्हणजे इथून काही हाईट वगैरे राहणार, तर इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा खाली येत आहे ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असेल आणि हा ऑब्जेक्ट जर सर्फेसवरच आहे म्हणजे क्लोज टू द सर्फेस आहे खूप कमी अंतरावर आहे, तर त्यावेळेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि तेच काही हाईटवर आहे तर इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट हाईट इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. ठीक आहे, तर हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ऑन द सर्फेस ऑफ द जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि ॲट द हाईट एच जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. तर जर आपण अर्थपासून जर वरती जात आहोत तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन कशा प्रकारे होईल विथ रिस्पेक्ट टू हाईट. तर या याच्यात आपण घेतलं की लेटेस्ट असेल हे अर्थ ऑफ सेंटर ओ अँड रेडियस आर. तर आत्ताच आपण पाहणार की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज गिव्हन बाय जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. तीच बॉडी या पॉइंटवर आहे ॲट हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ. ॲट दिस पॉइंट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज गिव्हन बाय जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. इक्वेशन टूला इक्वेशन वनने जर डिवाइड केलं तर इथे येणार जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. जी एम जी एम कॅन्सल होणार आणि इथे जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. याच्यावरून जी एचची व्हॅल्यू होईल जी एच इज इक्वल टू जी या बाजूला येईल जी आर स्क्वेअर. जर हे सॉल्व जर केलं तर इतका
आर स्क्वेअर आणि याच्यातून आर स्क्वेअरला कॉमन काढला तर वन प्लस एच अपॉन आर होल स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल होणार आणि इथे येईल वन अपॉन वन प्लस एच अपॉन आर होल स्क्वेअर याला जर वरती जर नेला तर इथे येईल वन प्लस एच अपॉन आर रेज टू पॉवर मायनस टू सो जी एच इज इक्वल टू जी वन प्लस एच अपॉन आर रेज टू पॉवर मायनस टू किंवा याला जर पॉझिटिव्हमध्ये लिहायचं आहे तर हे जी एच इज इक्वल टू जी इन टू वन मायनस एच अपॉन आर होल स्क्वेअर आता या ब्रॅकेटला जर सॉल्व केलं तर वन मायनस एच अपॉन आर होल स्क्वेअर तर याचा आन्सर येईल वन मायनस टू एच अपॉन आर आणि जे हायर पॉवर आहे आता याच्या जी हाईट आहे ती हाईट रेडियस अर्थच्या रेडियसच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी राहतात तर इफ एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर तर हा रेशो जो आहे एच अपॉन आर विल बी ऑल्सो लेस दॅन वन आणि लेस दॅन वन तर हायर पॉवर जे आहे त्याला आपण नेग्लेक्ट करतो म्हणजे याचं एक्सपान्शन इथपर्यंत घेतो वन मायनस चॉईस एच अपॉन आर ही व्हॅल्यू इथे जर आपण सबस्टिट्यूट केली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट या इज इक्वल टू जी वन मायनस चॉईस एच अपॉन आर तर हे एक्सप्रेशन आहे की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच ऑर ऑफ द एल्टिट्यूड याच्यावरून लक्षात येत आहे की जसं जसं आपण अर्थपासून वरती जाऊ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते तर ॲज वी मूव अवे फ्रॉम द अर्थ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीज ठीक आहे हे पाहा त्याच्यानंतर व्हेरिएशन ऑफ जी विथ डे नाही इथं अर्थ घेतलेली आहे अर्थची रेडियस आर आहे आणि इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जी इज इक्वल टू जी एम ऑफ आर स्क्वेअर इफ द बॉडी इज प्लेस ऍट अ डेप्थ डी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ देन द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज ड्यू टू द मटेरियल लाईंग इन द स्फिअर ऑफ रेडियस आर मायनस डी तर या अंतरावर हा इतका फोर्स याच्यामुळे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉडी इथून सेंटरपासून या बॉडीचं अंतर आता इथं राहील आर मायनस डी ते जे आपण घेतलं होतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी एम ऑफ आर स्क्वेअर याची डेन्सिटी जर रो आहे तर रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम स्पेरिकल शेप असल्यामुळे व्हॉल्यूमचा पातळा 4/3 पाय आर के सो दिस इज इक्वल टू एम अपॉन 4/3 पाय आर के याच्यावरून एमची व्हॅल्यू येईल 4/3 पाय आर क्यूब इंटू रो ही एमची व्हॅल्यू इथं जर आपण सबस्टिट्यूट केली तर इथे येणार जी इज इक्वल टू जी इंटू 4/3 पाय आर क्यूब रो डिवायडेड बाय आर स्क्वेअर आर स्क्वेअर कॅन्सल झालं तर इथे येणार 4/3 पाय जी आर रो हे इक्वेशन वन त्याचप्रकारे जेव्हा आपण या डेप्थवर येतो ते या डेप्थवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यानुसार येईल जी डी इज इक्वल टू 4/3 पाय आर इथं अंतर सेंटरपासून आहे आर मायनस डी इथे येणार 4/3 पाय जी आर मायनस डी इंटू रो इक्वेशन टू आता इक्वेशन टूला जर इक्वेशन वनने जर आपण डिवाइड केला तर 4/3 पाय जी रो हे कॅन्सल होणार आणि इथे येणार जी डी अपॉन जी इज इक्वल टू आर मायनस डी डिवाइडेड बाय आर किंवा याला जर आपण सॉल्व केलं तर इथे येईल आर डिवाइडेड बाय आर म्हणजे वन आणि मायनस डी बाय आर तर जी डी इज इक्वल टू वन जी इन टू वन मायनस डी बाय आर याचा अर्थ की जितका आत आपण जाऊ
कितना एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कमी होत जाणार. तर एज वी मूव टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ इन साइड इट्स डेन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी इज डिक्रीजिंग. तर एज वी मूव अप अबाउट द अर्थ सर्फेस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी इज डिक्रीजिंग. अल्टिट्यूड वर जसं जसं आपण वरती जात राहतो तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतं. अँड ॲज वी मूव इनसाइड द अर्थ ॲट सर्टन डेन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजिंग. इन केस मध्ये वरती जाताना किंवा खाली येताना ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतं. आता जेव्हा आपण इथं आत आत जातो आणि जर या ठिकाणी ग्रेन बी इज इक्वल टू आर इथं तर इथं जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राहणार हा जर फॉर्म्युला आपण डीच्या ठिकाणी आर इथं जर सबस्टिट्यूट केलं तर वन मायनस आर अपॉन आर मीन्स वन. सो वन मायनस वन इज इक्वल टू झिरो. सो झिरो इंटू जी इज झिरो. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज इक्वल टू झिरो. अँड इट इज द मॅक्झिमम जसं वरती जातो तर वाढत जात आहे. इट इज मॅक्झिमम ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. आता जर आपण हे डेप अल्टिट्यूड वर्सेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जर ग्राफ जर काढला तर आपल्याला हा ग्राफ या प्रकारे मिळतो. इथं जेव्हा डिस्टन्स म्हणजे सर्फेसवर आहोत तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्झिमम होतं आणि डेप्थमध्ये जसं जसं आपण आत जातो तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिक्रीज होत आहे. तर याच्यात इन्क्रीज इन द डेप बिलो द अर्थ सर्फेस व्हेरीज लिनियरली विथ आर मायनस डी इज इक्वल टू. त्याचप्रकारे इथं जे आहे हे इन्व्हर्सली प्रपोशनली व्हॅरी होत आहे. तर आपल्याला असा कर्व मिळतो जसं जसं आपण वरती जातो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे डिक्रीज होत जातं. तर याच्यात आहे इन्क्रीज इन द हाईट अबव द अर्थ व्हॅरीज इन्व्हर्सली विथ आर प्लस एच होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर या प्रकारे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सर्फेस आपण पाहिला तो आहे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ॲज वी मूव अबव द अर्थ सर्फेस देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजिंग आणि त्याचा हा पाहिला आहे. अँड ॲज वी मूव इनसाइड द अर्थ सर्फेस देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजिंग त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे.